तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक आहे आणि त्यासोबतच पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र यावरून आता वरुण राजांना देखील मुंबईमध्ये जोरदार हजेरी लावलेली सध्या दिसून येते. त्यामुळे मतदानावरती काहीसा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून 1 तासानं वेळ वाढवून द्यावी अशी मागणी केलेली आहे. मात्र यावरती अद्याप निर्णय झालेला नाही आहे. आणि विधान भवन परिसरातली दृश्य आहेत. उद्धव ठाकरे सध्या विधान भवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. उद्धव ठाकरे सध्या विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत. आज मतदान आहे. सर्व आमदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचत आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा आज विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत. तर उद्धव ठाकरे हे सध्या विधानभवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा त्यांच्या सोबत होते. आज मतदानाचा एक मोठा दिवस आहे. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.